नमस्कार, मी शर्वरी. एकूणच अत्यंत दुःखद अशी बातमी आहे सांगली जिल्ह्यातून. सांगली जिल्ह्याचा दबंग नेता हरपला. मनश्री नानासाहेब महाडिक यांनी वयाच्या 62व्या वर्षी सर्वांचा निरोप घेतलाय. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी आजपर्यंत इस्लामपूर पेठ येथे आपलं निर्विवाद असं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. आता सध्या भाजपची सत्ता आहे त्यात सांगली जिल्ह्यातून नानासाहेब महाडिकांचा फार मोठा वाटा होता. पाहूया याच विषयी काही सविस्तर रिपोर्ट. ज्येष्ठ नेते वनश्री उद्योगपती कार्यसम्राट नानासाहेब महाडिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे, त्याचप्रमाणे समस्त इस्लामपूरकर असा मोठा परिवार आहे. वाळवा तालुका आणि पेठ परिसरात सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात महाडिक यांनी मोलाची कामगिरी केली आहे. इस्लामपूर नगरपालिकेत आणि सांगली जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या पाठिंब्यावरच भाजपाला सत्ता मिळवण्यात आली आहे. नानासाहेब महाडिक यांची मुलगी सौरोहिणी पाटील या सांगली महानगरपालिकेत विद्यमान नगरसेविका आहेत. मुलगा सम्राट आणि राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. जयंतरावांचे कट्टर विरोधक म्हणून नाना महाडिकांची ओळख आहे. प्रखर विरोध असतानाही नाना महाडिक यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. दरम्यान खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे पुतणे आहेत, तर महादेवराव महाडिक हे त्यांचे भाऊ आहेत. एकूणच अशा मनश्री नानासाहेब महाडिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट.